डॉक्टरांची माणुसकी हरवली आहे का? औरंगाबादमध्ये सिझेरियन झाल्यानंतर महिलेला एका तासाच्या आतच काढलं हॉस्पिटल बाहेर, तर नाशिकमध्ये रुग्णाचं ऑपरेशन अर्धवट टाकून डॉक्टर गेले संपावर. अध्यक्ष मोदे, आता मात्र अध्यक्ष मोदे, इनफ इज इनफ अध्यक्ष मोदे. अशा प्रकारे रुग्णांना आता या ठिकाणी मरण्याकरता सोडता येणार नाही अध्यक्ष मोदे. इनफ इज इनफ, मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना दिला निर्वाणीचा इशारा. डॉक्टरांनी ऐकलं नाही तर कारवाई होणारच. निवासी डॉक्टरांना उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू होण्याची शेवटची संधी. मुंबई हायकोर्टाचा निवासी डॉक्टरांना अल्टिमेटम. इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्यव्यापी संप मागे. गडचिरोलीमध्ये प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या बाळासह रुग्णवाहिकेच्या चालकानं भर उन्हात रस्त्यातच सोडलं. उपजिल्हा रुग्णालयातल्या रुग्णवाहिकेच्या चालकानं फासला, सरकारी सवलतीला हरताळ. शेतकरी कर्जमाफीवर केंद्र आणि राज्य सरकारची टोलवाटोलवी. केंद्रानं मागणी फेटाळली, निर्णय राज्य सरकारांवर सोपवला. काय केलं मेरी गलती नाही, तो पाय पश्चाताप काय मैं नाही मांगूंगा, वो आके माफी मांगना पडेगा. आणि चप्पलखोर सेना खासदार रवींद्र गायकवाड यांची मुजोरी कायम, माफी मागायला साफ नकार. एअर इंडियानं केलं तिकीट रद्द, बच्चू कडून मात्र मारहाणीचं समर्थन. नमस्कार, मी केतकी जोशी. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण गावागावांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. आणि पहिली बातमी आहे औरंगाबादची, अत्यंत संताप आणणारी आणि तितकीच काळजी करायला लावणारी. खरं तर डॉक्टर म्हणजे जीव वाचवणारे देव अशी डॉक्टरांची प्रतिमा असते, पण संपाच्या भोवऱ्यात गुरफटलेले डॉक्टर मात्र रुग्णांकडे पाहायला सुद्धा तयार नाही आहेत. आणि असा जीवाशी खेळ झालाय औरंगाबादमधल्या घाटी हॉस्पिटलमध्ये सोनाली पोटे या महिलेशी. सिझेरियन झाल्यानंतर सुद्धा सोनालीला वाऱ्यावर सोडून देण्यात आलं. पहाटे 4 वाजता सोनाली पोटे या महिलेचं सीझर होऊन तिला मुलगी झाली. साधारणपणे सीझर झाल्यावर कमीत कमी 4 ते 5 दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ठेवतात, पण सोनालीला मात्र एका तासाभरात हॉस्पिटलमधून बाहेर काढलं, कारण डॉक्टर संपावर होते. सीझर झालेली सोनाली आईसोबत बस स्टँडवर बसली होती. तिला रक्तस्राव होत होता, ते पाहून काही लोकांनी तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेलं, पण संपकरी डॉक्टरांना काही पाझर फुटला नाही. डॉक्टर सकाळी सुट्टी दिली, जामीन घरी आता टाके पडले तर मग मी आणलं बाल मागेल, माझी बाटली द्या काही, तर ती दिली नाही, काहीच नाही दिलं, जामीन सुट्टी झाली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानणाऱ्या डॉक्टरांनी सोनालीकडे ढुंकूनही पाहिलं नाही. शेवटी तिला तिच्या गावी पैठण तालुक्यातल्या टाकळी अंतरवाली इथं पाठवण्यात आलं. आपले हक्क, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या डॉक्टरांना रक्तस्राव होणारी रस्त्यावर तासन तास बसलेली सोनाली दिसलीच नाही. जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. आपल्या मागण्यांसाठी ठाम असणाऱ्या डॉक्टरांच्या संपाचा फटका नाशिकमधल्या एका तरुणाला सुद्धा बसलाय. अजय परदेशी असं या तरुणाचं नाव आहे. अजयचं बोटांचं ऑपरेशन सुरू असताना डॉक्टर मध्येच संपावर निघून गेले. आता माझ्या मुलाची बोटं जर कामात न गेली तर कोण जबाबदार, हा प्रश्न त्याच्या हताशाईनं विचारलाय. डॉक्टरांच्या संपाचा अतिशय भयानक अनुभव खुटवड नगरच्या सुखकर्ता हॉस्पिटलमध्ये अजय परदेशी या रुग्णाला आला. या रुग्णावर ऑपरेशन सुरू असताना संपकरी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये घुसून ऑपरेशन बंद पाडत रुग्णालयाला स्कुलूप लावलं. रुग्ण वेदनेनं विवळत राहिला, पण डॉक्टर मात्र सरळ निघून गेले. काल ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं डॉक्टरांनी, अर्धा केलं, त्याच्या नंतर ते 3-4 माणसं आले, ते कोणते तरी ते त्यांना घेऊन गेले. त्याच्यानंतर मग काही परत आलेच नाही, इकडे बाहेर घेतलं, डॉक बीक लावून निघून गेले. रोजंदारी करणाऱ्या अजयच्या हाताला काच लागून दुखापत झाली. त्याच्या हातावर ऑपरेशन तातडीनं करणं गरजेचं होतं. संदेश चव्हाण यांनी तातडीनं ऑपरेशनची तयारी केली. त्याची 3 बोटं वाचवण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं, पण तितक्या तिथे पोहोचलेल्या IMAच्या इतर संपकरी डॉक्टर्सनी ऑपरेशन बंद करायला लावलं. इतकंच नाही तर हॉस्पिटलला चक्क टाळं ठोकलं. आता जर त्याच्या हाताची बोटं निकामी झाली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्याच्या आईनं केलाय. त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं त्या डॉक्टरांनी. बाकीचे डॉक्टर आले, संप करत होते, आणि ते ऑपरेशन करता करताच घेऊन गेले. म्हणजे माझ्या पोराची नुकसान झाली, त्याला जमेदार कोण आहे
हात बोट गेले तर कोण जबाबदारी देईल? हाताच्या नसा तुटले ते जॉईंट करायचे, त्याचं जर हाताचं पूर्ण आयुष्य जर नुकसान होईल, त्याचं पूर्ण आयुष्याच दवाखान्यावाले डायरेक्ट म्हणून राहिले. आता ती इंजेक्शन देऊन गेली ती बाई, ती डायरेक्ट म्हणती ऑपरेशन. तिला विचारलं आम्ही ऑपरेशन कधी करणार, ती डायरेक्ट नाही म्हणते डॉक्टर येतील तेव्हा बघतील, डॉक्टर येतील तेव्हा बघतील. मग आम्ही कोणाशी बोलायचं? इतर संघटनेच्या डॉक्टरांनी येऊन ते ऑपरेशन बंद पाडणं, आणखीन पेशंटला तशाच अवस्थेत सोडून जाणं, ही कोणत्या प्रकारची माणुसकी? असाच प्रश्न त्या कुटुंबियांनी उपस्थित केलाय. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या डॉक्टरांची संवेदनाच नाहीशी झाली आहे का? हक्कांसाठी लढताना त्यांच्यात माणुसकी उरलेली नाही का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल आणि प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आणि रुग्णाच्या जीवाशी कसे खेळ केले जातात त्याचं आणखी एक उदाहरण. 4 दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यातल्या येचली इथल्या परशिला शंकर पेरकर या महिलेची गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. आज तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सरकारच्या जननी आणि शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत नवजात बाळासह मातेला सुखरूप आणि मोफत घरी सोडण्याची व्यवस्था आरोग्य विभागाकडून केली जाते. परशिलाला तिचं बाळ आणि आई वडील यांना येचली या गावी सोडण्यासाठी गडचिरोलीवरून रुग्णवाहिका निघाली खरी, पण आलापल्लीपर्यंत येताच रुग्णवाहिकेच्या चालकानं परशिलासह तिच्या 4 दिवसांच्या बाळाला आणि तिच्या आई वडिलांना भर उन्हात रुग्णवाहिकेतून खाली उतरवलं. नवजात बाळाच्या आईला चालणं सुद्धा शक्य नव्हतं. परशिलाच्या आई वडिलांनी हातापाया जोडून येचली इथं सोडून द्यायची विनंती केली. निदान अहेरी उपजिल्हा रुग्णालयात तरी सोडून द्या अशी विनवणी केली, पण चालकानं मात्र आलापल्ली बस स्थानकावर यांना सोडलं आणि रुग्णवाहिका घेऊन तो सिरोंच्याकडे निघूनही गेला. त्यातच परशिलाला रक्तस्राव सुरू झाला. शेवटी हेल्पिंग हँड्स आणि उडान या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या बाळासह तिच्या आई वडिलांना एका खासगी वाहनातून अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि आता तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा जो प्रकार आहे अतिशय निंदनीय आहे, हा अतिशय काळीमा फासणारा प्रकार आहे. आज त्या महिलेला रक्तस्राव सुरू झाला होता. त्या वाहन चालकाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाच्या चुकीमुळे समजा त्या महिलेला किंवा त्या बाळाला काही झालं असतं, त्यांना जीव धोक्यात आला असतं, त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारे हे सगळे प्रकार आहेत. आपण आणखी घडामोडी पाहणार आहोत. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत. कर्जमाफीनंतर अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल. धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ गावामध्ये महारू त्र्यंबक पाटील या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. पाटील यांच्यावर बँकेचं पीक कर्ज होतं. देना बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस त्यांना मिळाली होती. कर्ज कसं फेडावं या विवंचनेत पाटील होते आणि त्यांनी आपल्या राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या 4 मुलींची लग्न केली होती, त्यामुळे ते आणखीनच कर्जबाजारी झाले होते. त्यातच नापिकी आणि बेभरवशाचे शेतमालाचे भाव यामुळे कर्ज फेडता येईल अशी परिस्थिती नसल्याचं पाहून पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य आणि केंद्र सरकार चालढकल करत असून राज्याकडे 1 लाख कोटीपेक्षा सुद्धा जास्त रकमेच्या ठेवी आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, पण शेतकऱ्यांना केवळ गाजर दाखवण्याचं काम सरकार करत आहे असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी IBN लोकमतशी बोलताना केलाय. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय सावंत यांनी. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकच भूमिका ठेवलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आपल्यासोबत आहे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. पवारसाहेब, ज्या पद्धतीने सत्ताधारी विरोधकांना बोलूच देत नाही किंवा ज्या पद्धतीने निलंबन झालेलं आहे, नक्की काय भूमिका आहे? ह्या सरकारला आपलं हे अधिवेशन व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या करता त्यांचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने काही गडबड केली तर आपलं सरकार अडचणीत येईल हा विचार करून 19 लोकांची नावं त्यांनी काढली आणि त्यांचं निलंबन केलेलं आहे. त्यांना कदाचित हे सगळेजण एकत्र झाले आणि त्यांनी कट मोशन दिला, कपात सूचना दिली, तर आपण त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकतो अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ह्या ठिकाणी ऐकायला मिळत होत्या आणि त्याच्यामुळं त्यांनी ही भूमिका घेतलेली दिसते. आम्ही त्यांना गेले 2 दिवस सांगतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कर्जमाफी
किंवा कर्जमुक्ती किंवा सातबारा कोरा कुठलंही नाव त्या ठिकाणी द्या, शेतकऱ्यांना सातबारा कोरा करा ही ती सगळ्यांची आमची मागणी आहे आणि जवळपास 150 आमदारांची मागणी आहे. बहुमताचा आदर तुम्ही करा आणि ती मागणी मान्य करा. परंतु त्यांनी गोलमोल उत्तर दिलं, पण आता सरळ अर्थमंत्री त्या ठिकाणी म्हणायला लागले किंवा आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला माफी देऊ शकत नाही. हा प्रश्न राज्य सरकारकडे मागणी आम्ही केलेली आहे. राज्य सरकारने स्वतःच्या अखत्यारीमध्ये तो प्रश्न सोडवावा का त्यांच्या असणाऱ्या केंद्र सरकारची मदत घेऊन सोडवावा हा त्यांचा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की गाजर दाखवायचं, निवडणुकामध्ये आपल्या विचाराचे लोकप्रतिनिधी निवडून आणायचे आणि निवडणुका झाल्या की सरळ सांगायचं की ही निवडणुकीतली घोषणा होती. या पद्धतीने हे फसव सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, गाजर दाखवणारे सरकार आहे. दादा कसं आहे की केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी काल राज्यसभेत सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणार नाही आणि तुम्ही म्हणता की केंद्राने ती केली पाहिजे, मुख्यमंत्री म्हणतात की राज्याची परिस्थिती ठीक नाही, तर हे होणार आहे कसं शक्य? मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री आम्ही मानत नाही केंद्राने द्यावी, केंद्राने द्यावी का राज्याने द्यावी हा त्यांच्या पक्षाचा संबंध आहे, दोन्हीकडे त्यांचं सरकार आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सभागृहात सांगितलं की मी केंद्रामध्ये जातो आणि केंद्रातनं पण काही रक्कम, म्हणजे त्यांनी बोलता बोलता आम्हाला असं सांगितलं की पीक कर्ज जे शेतकरी घेतात त्या पीक कर्जाच्या बाबतीमध्ये सहकारी बँकांनी दिलेलं पीक कर्जाची रक्कम आम्ही माफ करू आणि राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेलं पीक कर्जाची रक्कमाची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी असं सूतोवाच स्वतः राज्याच्या प्रमुखांनी केलं. आज सरकार ते चालवत असताना कसं कर्जमाफी करायची हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. मी एवढंच सांगतो की ह्या राज्याशी संबंधित असणारे ज्या संस्था आहेत, मी मगाशी नावं घेतली, त्या सगळ्यांच्याकडे पण 1,00,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे ना. त्याच्यावर जर इच्छाशक्ती असेल, पॉलिटिकल व्हील असेल, तर कर्जमाफी होऊ शकते. आज आपल्या राज्यामध्ये डॉक्टरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आपल्या राज्यामध्ये शिक्षकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कालच 6व्या मजल्यावर मंत्रालयामध्ये एक शेतकरी न्याय मागायला येतो, त्याचं गारपिटीनं नुकसान झालेलं आहे, त्याच्याकरता मला न्याय द्या, मला माफी द्या, मला मदत करा. त्याला त्या ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारलं जातं, त्याला त्या ठिकाणी तुडवलं जातं, त्याला इथं 7 टाके पडलेले आहेत, त्याच्या तोंडाला तिथं जखम झालेली आहे. ह्या पद्धतीचं सरकार. दादा वारंवार कालसुद्धा एक भाजपची कोर कमिटीची बैठक झाली, राष्ट्रवादीचे 15 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि काँग्रेसचे 14, हे काय नक्की गणित आहे? म्हणजे ज्याच्या सरकारचं त्यासोबत जाण्याचं जे काय प्रमाण आहे ते काय नक्की आहे? तुमच्या पक्षाला जो 15 आमदार सांगितले जात आहे हो का? निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस एखादं सरकार अडचणीत येत असतं त्यावेळेस ते सरकार स्थिर आहे हे दाखवण्याच्या करता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा उठवल्या जातात. आमचं म्हणणं की आता 2.5 वर्ष ह्या सरकारला झालेली, केंद्राच्या सरकारला जवळपास पुढच्या महिन्यात 3 वर्ष होत आहेत आणि ह्या सरकारला 2.5 वर्ष होत आहेत. सगळ्यांना समजलेलं आहे की काय परिस्थिती आहे. शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा सुरू केली होती, त्या संघर्षयात्रेतून पुन्हा सत्तेमध्ये आलं होतं, तर तुम्ही सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी ज्या पद्धतीने संघर्षयात्रा सुरू, सर्व विरोधी पक्ष मिळून तशा पद्धतीची आमची आखणी चाललेली आहे आणि लवकरच त्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेऊन कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर केला जाईल. तर हे होते आपल्यासोबत अजित पवार. ज्या पद्धतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षयात्रा सुरू करून चांदा ते बांदा या पद्धतीने शेतकऱ्यांच्या विषयी सहानुभूती दर्शवली होती, त्याच पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हे लवकरच आणि इतर विरोधी पक्ष हे लवकरच याबाबतीत संघर्षयात्रा काढतील. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह संजय सावंत, IBN लोकमत, मुंबई. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण पुन्हा एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पाहणार आहोत. मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात गोवा बनावटाच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर पलटला.
चिपळूणजवळ गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा कंटेनर पलटलाय. मुंबई गोवा महामार्गावरच्या कामथे घाटात ही घटना घडली आहे. लाखो रुपयांची बनावट दारू या कंटेनरमध्ये होती. अपघातानंतर हा चालक जो होता तो गाडी सोडून तिथून पसार झालाय. या कंटेनरमध्ये 1000 ते 1200 बॉक्स बनावट दारू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनाला आलंय. हा सगळा माल मुंबईच्या दिशेनं निघाला होता. दारूनं भरलेला हा कंटेनर जो आहे तो उत्पादन शुल्क विभागाच्या नाका नक्की कसा ओलांडून आला याचा तपास आता रत्नागिरी पोलीस करत आहेत. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाण्यापूर्वी बघूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. शेतकरी कर्जमाफीवर केंद्र आणि राज्य सरकारची टोलवाटोलवी. केंद्रानं मागणी फेटाळली, निर्णय राज्य सरकारांवर सोपवला. काय काय केलं, मेरी गलती नाही, तो पाय पश्चाताप काय. मैं नहीं मांगूंगा, वो आके माफी मांगना पड़ेगा. चप्पलखोर सेना खासदार रवींद्र गायकवाड यांची मुजोरी कायम. माफी मागायला साफ नकार. एअर इंडियानं केलं तिकीट रद्द. आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या उद्या होणाऱ्या चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी शंका. बॅकअप म्हणून मुंबईचा धडाकेबाज श्रेयस अय्यर याला संघात स्थान मिळण्याचीही शक्यता आहे.